पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलसाठी एक लाख सहा हजार कोटी रुपये दिले या निधीचा वापर ग्राहकांना योग्य सेवा सुविधा देण्यासाठी होईल त्यासोबतच अडचणींवर मात करत एलच्या यंत्रणेनं आता काट टाकून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं भारत संचार निगम लिमिटेडच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते भारत संचार निगम लिमिटेडच्या दूरसंचार सल्लागार समितीची बैठक कोल्हापुरात पार पडली खासदार धनंजय महाडिक आणि खासदार संजय मंडलिक प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ शिवप्रभूंचं पुस्तक देऊन खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक आणि बिनयुतचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांचा सत्कार केला मागील बैठकीच्या विषयांचं वाचन झालं बैठकीदरम्यान कल्याणराव निकम विजय देवकर बाळासाहेब पाटील बंकट थोडगे पांडुरंग जाधव यांच्यासह सल्लागार समितीतील सदस्यांनी कडून ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांमधील त्रुटीबाबत माहिती दिली मोबाईल टॉवर रेंज इंटरनेट सुविधांमधील समस्या सदस्यांनी मांडल्या दरम्यान बीएसएनएलच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न होतोय कोल्हापूर जिल्हा शासनाला वेगवेगळ्या माध्यमातून प्रचंड कर रुपी उत्पन्न देतो त्यातील वाटा सीएसआर निधीच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची अपेक्षा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली तर बीएसएनएलचे अधिकारी आणि कर्मचारी उत्तम काम आहेत त्यांच्या क्षमतेचा उपयोग करून बीएसएनएल न व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं चा खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगला जिल्हा आहे खूप मोठमोठी किल्ले इथं आहेत नदी आहेत धरणं आहेत चांगल्या साईट्स हेरिटेज साईट्स आहेत आणि त्यामुळं कनेक्टिव्हिटीसाठी टॉवर्सची कमतरता होती आणि ज्या काही सूचना केल्या होत्या त्या सर्वच्या सर्व, सर्व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्यानं सदतीस टॉवर्स बी एस एन एलच्या वतीनं आता उभा करण्यात येणार आहेत त्याचबरोबर त्या पूर्वीचे जे बी एस एन एलचे कनेक्शन्स होते लँडलाईन जे होते ते सगळे कॉपरमध्ये होते ते आता नव्या ब धोरणानुसार हे सगळ्या आता एफ टी टी एच म्हणजे फायबरमध्ये आता कन्वर्ट होणार आहेत आणि फोर जीमध्ये कन्वर्ट होणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं प्रायव्हेट प्लेयर्स मार्केटमध्ये काम करत आहेत त्याच पद्धतीनं बी एस एन एलसुद्धा आता त्याच्या तुडीची सर्विस आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून या डिसेंबरपर्यंत या सगळ्याची पूर्तता आता करतायत खरोखर चांगलं काम आहे लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी बी एस एन एलचे सिम कार्ड्स आणि बी एस एन एलचे इंटरनेटचे कनेक्शन्स घेतले पाहिजेत दरम्यान उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांचा गौरव करण्यात आला तर बीएसएनएलचे विजयानंद माने यांचा खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपमहाप्रबंधक विक्रांत देशमुख स्नेहा विचारे आय एफ ए मनोज कुमार मिश्रा वाणिज्य अधिकारी जान्हवी काळे मंडल अभियंता सुधाकर भिसे सहाय्यक महाप्रबंधक दिलीप मोहिते मीना कांगिनकर एच एन देसाई सुधीर चव्हाण रमेश निंबाळकर उपस्थित होते फायबर ऑप्टिक्सच्या द्वारे दुर, कनेक्शन्स देणे इंटरनेट ब्रॉडबँड देणे हे सगळं शक्य झालंय हे फक्त आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदीजी यांनी बी एस एन एल डिपार्टमेंट हे खूप आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चाललेलं होतं आणि गेल्या बजेटमध्ये गेल्या वर्षी एक लाख सहा हजार करोड रुपये या विभागाला दिल्यामुळं या सगळ्या विभागाला आता ऊर्जितावस्था आलेली जवळजवळ सत्तर हजार लोकांनी व्हॉलेटरी रिटायरमेंट घेतली आणि सॅलरीचा एक खूप मोठा कॉम्पोनंट त्यातून कमी झाला त्यामुळं आता प्रॉफिटमध्ये ही आता पी एस यू येत चाललेली आहे आणि भविष्यात जसं सांगितलं की एक लाख सहा हजार कोटी दिल्यामुळे हे सगळ्या आधुनिक पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून देशभरामध्ये आता बी एस एन एल म मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होत चाललेली आहे मी मोदीजींचंसुद्धा या कामी एवढी मोठी मदत केल्याबद्दल सर्व देशातल्या नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करतो